नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। ध्यासमूचा गुणवत्ता विकास। आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता विषयातील इंग्रजी अक्षरमाला भाग दोन अभ्यासणार आहोत। हा आहे माझा परिचय। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पेपर दोन मधील बुद्धिमत्ता या घटकातील इंग्रजी अक्षरमाला किंवा इंग्रजी वर्णमाला यावर आधारित पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल। आता यावर आधारित पुढचा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा भाग आहे इंग्रजी वर्णमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला यावर आधारित असणारा स्वाध्याय किंवा त्यावर आधारित असणारे प्रश्न। परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा थोडासा सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग पाहूया पहिला प्रश्न। प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून तिसरे, डावीकडून नववे व उजवीकडून बारावे ही अक्षरे अनुक्रमे घेऊन कोणता शब्द बनतो। त्याचे पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे WIT, दुसरा पर्याय दिलेला आहे CIN, तिसरा पर्याय दिलेला आहे CIL आणि चौथा पर्याय दिलेला आहे WIN। तर तुम्हाला माहिती आहे इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या अक्षरांना अनुक्रमे डावीकडून येणारे नंबर आणि उजवीकडून येणारे नंबर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते नंबर लक्षात ठेवायचे आहे, कारण त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येतो आणि त्यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे। तर मग बघा, उजवीकडून जे तिसरं अक्षर येतं ते तिसरं अक्षर, उजवीकडून येणारं तिसरं अक्षर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की या वर्णमालेमध्ये ए पासून वाय पर्यंतची अक्षर फक्त गृहीत धरायची आहे, झेड हे अक्षर यामध्ये घ्यायचं नाही, कारण पहिल्या 25 मुळाक्षरावर अल्फाबेटवरच या ठिकाणी प्रश्न असणार आहे। मग बघा, पहिले 25 अक्षरे म्हणजे ए पासून वाय पर्यंतचे अक्षरे, मग उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं येणार आहे? W, उजवीकडून येणार जे तिसरं अक्षर आहे ते आहे W। आता डावीकडून येणार नवं अक्षर कोणतं आहे? डावीकडून येणार नवं अक्षर आहे R। आता पुढं उजवीकडून येणार बारावा अक्षर कोणतं आहे? उजवीकडून येणार बारावा अक्षर आहे N। आणि मग बघा, आपल्याला ही अक्षर या ठिकाणी मिळाली WI आणि N, याच्यापासून कोणता शब्द बनतोय? WI आणि N हा शब्द या ठिकाणी आपल्याला मिळतोय। WIN विन म्हणजे जिंकणे, बरोबर आहे। आणि मग याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4, हे याचं उत्तर येणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुढील अक्षरमाले कोणती अक्षरे समान आली आहे आणि अक्षरमाला या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, बघा काय दिलेले अक्षरमाले, या अक्षरमाळेमध्ये कोणती अक्षरे समान आलेली आहे म्हणजे सारख्या वेळा आलेली आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये शोधायला सांगितलेलं आहे। आणि पर्याय दिलेले बघा, पहिला पर्याय दिलेला आहे पी आणि ई, दुसरा पर्याय दिलेला आहे एन आणि ई, तिसरा पर्याय दिलेला आहे पी आणि एन आणि शेवटचा चौथा दिलेला आहे एफ आणि जी। तर या पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं, तर आपल्याला जी अक्षरे आहेत ती कोणती अक्षर किती वेळा आलेली आहे ते फक्त लिहून काढायचं आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येणार आहे की कोणती अक्षर समान वेळा आलेली आहे। चला तर मग बघूया आपण पी किती वेळा आलेला आहे तुझा, बघा पी आलेला आहे चार वेळा, जी किती वेळा आलेला आहे
शेवटचा टी किती वेळा आलेला आहे? मग समान वेळा आलेली असेल बघा कोणती आली? चार वेळा आणि ई आली आहे म्हणजे समान वेळा आलेली अक्षर आहे यन आणि ई. आणि मग याच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. काय दिले बघा या प्रश्नामध्ये? तर या प्रश्नामध्ये आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे. बघा ए बी सी उजवीकडून म्हणजे एकूण मोजावं लागणार आहे लक्षात ठेवा. बारावे म्हणजे उजवीकडूनच बारावं. उजवीकडून बावीसावे, उजवीकडून अठरावे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. आणि हा प्रश्न आपल्याला 2017 परीक्षेत आलेला आहे. बघा उजवीकडून इकडून नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच असे नंबर द्यायचे उजवीकडून. मग उजवीकडून पंचवीसावा अक्षर कोणते येणार आहे? उजवीकडून पंचवीसावा येणार आहे ए. उजवीकडून बारावा कोणते येणार आहे? यन येणार आहे. उजवीकडून बावीसावा कोणते येणार आहे? बी ए अक्षर येणार आहे. आणि उजवीकडून अठरावा येणार आहे यस. आणि मग याच्यापासून काय करायचंय? तर एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचाय. मग ए एन बी एन ए त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? हॅन्ड हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. एच ए एन हॅन्ड म्हणजे हात. हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आणि त्याच्यातील आपल्याला पहिला अक्षर विचारलेला आहे. मग हॅन्ड म्हणजे पहिला अक्षर कोणता येणार आहे? उत्तर आलं या ठिकाणी यच पर्याय क्रमांक चार. विद्यार्थी मित्रांनो आता हा सुद्धा प्रश्न अक्षरमालेवर आधारित आहे, पण हा प्रश्न या आधीच्या प्रश्नापेक्षा थोडासा वेगळा आहे. बघा काय केलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला ए पासून वाय पर्यंत अक्षरमाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे बघा, वरील अक्षरमाले जी आणि आर च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे पुढील पैकी कोणत्या अक्षराच्या दरम्यान आहे? आणि हा प्रश्न 2018 परीक्षेत आलेला आहे. पर्याय काय केले बघा, पहिला पर्याय दिलेला आहे बी आणि एस, दुसरा दिलेला आहे के आणि एस, तिसरा दिलेला आहे एच आणि ओ, आणि चौथा दिलेला आहे डी आणि एच. तर बघा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल सुरुवातीला, जी आणि आर च्या दरम्यान, दरम्यान म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, जी आणि आर च्या दरम्यान असं म्हणतोय म्हणजे त्यामध्ये जी आणि आर दोन्ही धरायचं नाही. जी पासून पुढे मोजायचं नाही, कुठपर्यंत मोजायचं? आर पर्यंत मोजायचं, आर त्यात मोजायचा नाही. बघा जी च्या पुढे मोजा, मग एक दोन तीन चार किती पट करायचे? 3/5 पट करायचे. बघा म्हणून 5 खाली यायचे नसाल, मग 5 ने 10 भाग येणार, 5 × 5 = 5 × 10, खाली 1 राहिलं म्हणजे काहीच नाही राहिलं आणि वर राहिलं 2 × 3 म्हणजे 6. मग जी आणि आर च्या दरम्यान किती अक्षरे आली? 6 अक्षरे आली. बरोबर आहे. माझं 6 अक्षरे कोणत्या दोन अक्षराच्या दरम्यान येतात ते बघायचं. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे बी आणि एच. बघा आता बी इथं आहे, एच पर्यंत मोजा, 6 अक्षर येतात का? 1, 2, 3, 4, 5. बी आणि एच च्या दरम्यान 5 अक्षर येतात. मग आपलं उत्तर आहे का? दुसरं बघा, के आणि एच च्या दरम्यान मोजा, के कुठं आहे? के पासून पुढे मोजायचं? 1, 2,
आपल्याला उत्तर पाहिजे सहा. पुढे बघा याच्या लिंगोच्या दरम्यान बघा याच्या पुढे एक दोन तीन चार पाच आणि सहा या ठिकाणी सहा अक्षर येतात म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन एच आणि ओच्या दरम्यान सहा एवढी अक्षर येतात. विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा कसा आहे वेगळ्या पद्धतीचा. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे ए पासून वाय पर्यंत ही अक्षरमाला दिलेली आहे आणि त्यावर आधारित असणारा प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. वरील इंग्रजी अक्षरमाले उजवीकडून 15वे अक्षर कोणते आणि हा जो प्रश्न आहे तो 2019 ला परीक्षेत आलेला आहे. आता त्यांनी काय विचारलेला आहे उजवीकडून विचारलेला आहे 15वे अक्षर आणि पर्याय काय दिलेला आहे बघा. पहिला पर्याय दिलेला आहे ओ, दुसरा दिलेला आहे एन, तिसरा दिलेला आहे के आणि शेवटचा चौथा दिलेला आहे पी. तर उजवीकडून आपल्याला विचारलंय 15वा अक्षर विचारलंय मग आपण सुद्धा उजवीकडून मोजूया बघा. प्रश्न खूप सोपे असतात प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा आणि नंतरच तो प्रश्न सोडवायचा आहे. या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव तुम्ही करायचा आहे. चला तर मग भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. धन्यवाद.